आणि शासन त्या प्रचंड दडपणाखाली येऊन त्यांनी ती शासनाने ते मान्य केल्याचं कळतंय. तसा मसुदा सुद्धा त्यांनी बदलला, यापूर्वी सुद्धा साखर वाटून झालेला आहे, यापूर्वी ढोल बदलून झालेला आहे, आता गुलाल उधळलेला आहे. पण वास्तविक बात आहे, खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळालं का हा मूळ प्रश्न आहे. आणि त्या आरक्षणामुळे मराठा समाजाचं फायदा झाला का नुकसान झालेलं आहे, म्हणजे हे जर इम्प्लिमेंट झालं, हे समजा जी आर काढलं त्यांनी तर हरकती घेऊन सुद्धा, तर सगळ्या ह्या सगळ्या आरक्षणाचा जो आहे खेळखंडबा जो आहे तो या महाराष्ट्रात झालेला या त्यांनी दिसेल. उभ्या देशामध्ये असा प्रयोग कुठल्याच राज्यात झालेला नाही. जरांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं आणि मराठा आंदोलन जे आहे ते आज त्याची सांगता जी आहे नवी मुंबईमध्ये झाली. पण खऱ्या अर्थानं ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय झाला आहे का या संदर्भात अजूनही बरेच संभ्रम जे आहेत ते कायम असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतात. काही ओबीसी समाजाचे नेते म्हणतात की हे जे सर्व मागण्या ज्या आहेत त्या खोट्या आहेत आणि असं शक्य होऊ शकत नाही, तर काही म्हणतात की ओबीसी समाजाच्या मध्ये मागच्या दरवाज्यातून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलंय. तर नक्की या सगळ्या गोष्टींवर ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे आपल्या सोबत आहेत, नक्की त्यांना विचारूया की मराठा समाजाचे जे आंदोलन आहे ते यशस्वी झालंय का आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या आहेत का, तुम्हाला काय वाटतं. सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की पहिला विषय जो मराठा समाजासाठी सर्वात महत्वाचा होता की ते सगळे सोयऱ्यांना आरक्षण जे आहे ते जुन्या सगळे सोयऱ्यांच्या ज्या नोंदी आहेत त्या जर मिळाल्या तर त्यांना आरक्षण देता यावं हा एक सगळ्यात मोठा मुद्दा होता, तो देणं शक्य आहे का. कसं आहे की आज एकंदर महाराष्ट्राचं चित्र निर्माण झालं, देशानं पाहिलं, जगानं पाहिलं की मराठा समाजाने सगळ्या मागण्या मान्य केल्या. मागण्या मान्य केल्या म्हणजे काय केलं की त्यांची पहिली जी मूळ मागणी होती की आम्हाला कुणबी, आम्ही कुणबी आहोत, आमच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत, त्या जवळपास 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्या 54 लाख कुणबी दाखले जे आहेत ते 54 लाख मराठा समाज बांधवांना देण्यात यावं ही त्यांची पहिली मागणी होती. ती सरकारनं 18 जानेवारीला त्यांनी मान्य केली होती की त्यांनी तसे आदेश दे सगळ्या कलेक्टर दिले की 54 लाख कुणबी नोंदी शिंदे समितीला आढळून आलेल्या आहेत आणि त्या नोंदी त्या सर्टिफिकेट देण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू करावं असे आदेश त्यांनी 18 जानेवारीला काढले होते. त्या 54 लाखाच्या 3 लाख वाढून ते 57 लाख कालपर्यंत झाले अशी माहिती आली. आता त्याच्या पुढची जी मागणी जी आहे ती पुढची मागणी म्हणजे नुसतं हे 54 लाख नाही तर त्यांच्या सगळ्या स्वर्यांना जे आहे त्यांना सुद्धा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती मागणी लावून धरली होती मराठा आंदोलकांनी. आणि शासन त्या प्रचंड दडपणाखाली येऊन त्यांनी ती शासनाने ते मान्य केल्याचं कळतंय. तसा मसुदा सुद्धा त्यांनी बदलला, जो काय मूळ जी आर जो आहे की अजून महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 नियम 2 व्याख्यामधील उपखंड नंतर खालील उपखंड समावेश करण्याचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये जो काही नियम होता त्याच्यामध्ये त्यांनी बदल घडून त्या सगळ्या स्वयंना कसं देण्यात येईल, तर हे जोपर्यंत सध्याचं नोटिफिकेशन जे आहे ते बदलत नाही तोपर्यंत देता येणं शक्य नाही, म्हणून त्यांनी तो बदलण्याचा मसुदा जो आहे तो त्यांनी आज मराठा समाजाच्या नेत्याच्या हातात दिला आणि तो त्यांनी अपलोड करून 16 तारखेपर्यंत त्याच्यावरती त्यांनी हरकती मागवलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या आणि बाकीच्या मागण्या की त्यांच्या सगळ्या ह्या आपलं त्यांचे खोटे दाखले आपलं केसेस ज्या पोलीस केले त्या केसेस मागे घेतल्या आणि हे सगळं झालं. माझा प्रश्न काय की हे सगळं झालं म्हणून गुलाल सुद्धा जो आहे गुलाल उधळून विजयाचा मोठा हे करण्यात आलेला आहे. पण यापूर्वी सुद्धा असा गुलाल का पहिल्यांदाच उधळला नाहीये या मराठा आरक्षण, यापूर्वी सुद्धा साखर वाटून झालेला आहे, यापूर्वी ढोल बदलून झालेला आहे, आता गुलाल उधळलेला आहे. पण वास्तविक बात आहे खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळालं का हा मूळ प्रश्न आहे. आणि त्या आरक्षणामुळे मराठा समाजाचं फायदा झाला का नुकसान झालेलं आहे हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण ज्या कुणबी नोंदी ज्या आहेत एक तर मराठा समाज मागासला नाहीये हे अनेक आयोगाने सिद्ध केलेलं आहे, त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने सुद्धा गायकवाड कमिशनचा जो अहवाल जो आहे मागासलेला असल्याचा तो पण फेटाळलेला आहे. मग अशा ते मागास एक मागासला नसलेला समाज जो आहे तो फक्त कुठल्या तरी जातीचा दाखला फक्त सर्टिफिकेट घ्यायचं जुन्या नोंदी कुठल्या अकबराच्या निजामाच्या काळातल्या काढायच्या एवढी काय सोपी प्रक्रिया आपली ह्याच्या घटनात्मक प्रक्रिया एवढी नाहीये. मागासवर्गीचे निकष तुम्हाला पूर्ण करावे लागतात, ते न करता तुम्ही जर मागासवर्गीय बॅकडोर एंट्री एखाद्या जातीच्या दाखले करत असाल तर ते ह्याच्यामध्ये आपली तशी निवड होईच नाही. एक सोपा प्रश्न जो आहे
की हा एक मसुदा राज्य सरकारने दरंगे पाटील यांना दिलाय, पण मसुदा हा जेव्हा कॅबिनेटमध्ये मांडला जातो त्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर होतं, राज्यपालांकडे जातो आणि त्यानंतर तो खऱ्या अर्थानं तो नियम लागू होतो. ही प्रक्रिया करायला खूप वेळ आहे. केवळ मसुद्यावर एखादी गोष्ट ही पूर्णत्वास येते का? नाही. कसं आहे, हा मसुदा जो आहे तो हा मसुदा जर बघितला तर सगळ्या स्वयंचं त्यांनी हे बदल केलं आहे. एवढ्या सरकार थांबलेलं नाही तर सगळ्या स्वयंचे गणगोत जे आहे, गणगोत म्हणजे किती असू शकतात गणगोत, ते सगळ्या गणगोताना सुद्धा हे असे दाखले जे आहेत असे दाखले देण्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याप्रमाणे शपथपत्र देऊन जे आहे तसं सुद्धा मागासवर्गीयाचा दाखला जो कुणब्याचा दाखला देण्यात येईल असं याच्यामध्ये बनलेलं आहे. आता हा जो नियम जो आहे शपथपत्र फक्त शपथपत्रावर मागासवर्गीय जे आहे एवढी सोपी प्रक्रिया असते तर मग काय? आता ह्या त्याच्यामध्ये एससी आणि हा अधिनियम जो बदलला दाखवले हा काय फक्त ओबीसीसाठी नाही आहे, हा फक्त मराठा समाजासाठी आहे. याच्यामध्ये एससी आहे, याच्यामध्ये एसटी आहे, याच्यामध्ये व्हीजीएनटी आहे, याच्यामध्ये ओबीसी आहे, एसबीसी आहे, सगळ्यांसाठी. म्हणजे हे जर इम्प्लिमेंट झालं, हे समजा जी आर काढलं त्यांनी तर हरकती घेऊन सुद्धा तर सगळ्या ह्या सगळ्या आरक्षणाचा जो आहे खेळखंडबा जो आहे तो या महाराष्ट्रात झालेला या त्यांनी दिसेल. उभ्या देशामध्ये असा प्रयोग कुठल्याच राज्यात झालेला नाही. जितकं ह्या राज्यामध्ये हा प्रयोग होता दिसेल त्याचा निषेध करावा तेवढा थोडंच आहे. आणि जर आता आम्ही ह्याच्यावरती हरकती जे आहेत, बरोबर 3 कोटी हरकती जे आहेत ओबीसी समाजाकडून 16 तारखेवर जाण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्याप्रमाणे जर तरी सुद्धा त्याने जर डी आर काढला तसं तर आम्ही त्यांना न्यायालयामध्ये जे आहे त्यांना आम्ही नक्कीच आव्हान देणार आहोत. आणि न्यायालयामध्ये अशा प्रकारचं आरक्षण जे आहे जी प्रक्रिया जी आहे कुठल्याच न्यायालयात मी घटलं जरूरच नाही. घटनेचं 3-3 वाजवण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेनं मागासवर्गाचं आरक्षण जे आहे फक्त शपथपत्रात होत नाही, त्याला त्या जाती जन्म घ्यावा लागतो तर त्याला ते आरक्षण मिळू शकतं. आणि म्हणून हे जे केलेलं आहे हा सगळा बोगस प्रकार आहे, हा न्यायालय टिकणार नाहीये. म्हणून मराठा समाजाने एकीकडं त्यांचं हक्काचं आरक्षण जे आहे जे घटनात्मक आहे जे ईडब्ल्यू एस आरक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांना 8.5% आरक्षण त्यांना मिळालेलं आहे, त्याच्यावर पाणी सोडून ह्या अशा ह्या दाखल्यावरती हे बँकमेर बोगस विषय जो आहे त्याचे दाखले घ्यायचे, त्यातलं आरक्षण जे आहे हे टिकणारे कोणी सांगितलं? हे टिकणारं नाहीये काय. आणि त्यामुळं एखाद्यानं मराठा समाजानं कुणब्याचा दाखला घेतला तो पुन्हा मराठा होणार नाही, लक्षात ठेवा. आणि पुन्हा मराठा होणार नसेल तर त्याचं ईडब्ल्यू एस आरक्षण गेलं. आता ते ईडब्ल्यू एस आरक्षण आणि वरचे 40% आरक्षण हे आता ह्याने कुणासाठी ठेवलेलं आहे? आता त्याचा फायदा कुणाला होणार आहे? म्हणजे हे जे आरक्षणावरती पाणी सोडलं मराठा समाजाने हे कुणासाठी? ब्राह्मणासाठी सोडलं का? जैन मारवाड्यासाठी सोडलेलं आहे? हे कोण आरक्षण घेणार आहे? कुणासाठी केलेलं आहे? आणि हे सोडून ह्या ओबीसीमध्ये त्यांनी येण्याचा निर्णय जो मान्य केलेला मराठा समाजाचा तो मराठा समाजासाठी आत्मघाती निर्णय जो आहे तो करू शकतो. त्यामुळे ह्याच्यामुळं मराठा समाजाचा फायदा होण्याच्याऐवजी इतकं मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे की पुन्हा अनेक 2 पिढ्या ज्या आहेत ना या पिढ्या आणखीन मातीत या निर्णयामुळे मराठा समाज होणार आहे. कारण आता या ठिकाणी एक कमिशन नेमलेलं आहे त्याचं नाव आहे रेणके कमिशन ना, कुठलं कमिशन आहे ते? नाही नाही आपलं नाही नाही जे केंद्रामध्ये जे हे केलेलं आहे रोहिणी कमिशन प्रमाणे आता ह्या ज्या 27% आहे ते 9.99% अशा प्रकारे वर्गवारी केली जात आहे. त्याच्यामध्ये ज्या अति मागासले त्या 1.9% जाणार आहे, त्याच्यापेक्षा कमी मागास त्या 9% जाणार आहे, त्या मेजर जमातीत त्या 9% देणार आहे. म्हणजे मराठा समाज आला तो मेजर जमातीमध्ये येणार आहे आणि त्या 9% त्यांना कॉम्पिटिशन जे आहे स्पर्धा करावं लागणार आहे ओबीसीच्या ह्या प्रगत जातीशी. आणि त्याच्या आताचं हे जे आहे ते 86% ते 96% पर्यंत त्यांचं मेरिट आहे. आता जर मराठा समाज ह्यात आला कुणबी दाखले घेऊन तर त्यांना ह्या 86% ते 96% यावं लागेल ना. म्हणजे त्यांना मिळणार किती ह्याच्यामध्ये? 1% ते 2% जास्त मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळू शकत नाहीये. आणि म्हणून 6.5% सोडायचं ते 40% आरक्षण सोडायचं आणि 2% इथं येऊन या ठिकाणी ओबीसीच आम्हाला पाहिजे आणि म्हणून गुलाल उजळून घ्यायचा हा जो प्रकार जो आहे हा मराठा समाजाला आता थोड्या दिवसातच कळेल की याच्यामुळे मराठा समाजाला फायदा झालाय का तोटा झालाय. पण एकदा कुणबी दाखला घेतला वन्स बॅकवर्ड ऑलवेज बॅकवर्ड त्याचे परतीचे दोर कापले असतील मग तुम्हाला 96 कोळी म्हणता येणार नाही, मग तुम्हाला 92 कोळी म्हणता येणार नाही, मग आम्ही ह्याचे वंश त्याचे वंश असलेही काय चालणार नाही. कारण मराठा तितका मिळावा ही आपला एक अभंग होता तो आता कुणबी तितका मिळावा असं करावं लागेल. ते एक दुसरा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो आहे की जरांगे पाटील यांनी मागणी केली होती की मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याचा निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही सर्व गुन्हे मागे घेतो आणि त्या संदर्भातलं जाहीर दिल्याचं म्हणतात. पण आज जर आपण देवेंद्र फडणवीस यांचं जे मुलाखत आहे किंवा त्यांनी जे पत्र काढलेलं आहे की गंभीर गुन्हे जे मागे घेण्याचा अधिकार आम्हाला नाही तो कोर्टाला आहे,
नक्कीच मग सरकारने दिलं काय? हे पहा, हे सगळं कन्फ्युजन आहे. हे कुणी दिलं आणि कुणी मान्य केलं आणि कुणी काय केलं हे कळायला मार्ग नाही. पण सभेमध्ये भाषण करणे हे गोष्ट वेगळी आहे. पण व्हॉट इज द ग्राउंड रियालिटी? ग्राउंड रियालिटी काय की हे गंभीर गुन्हे जे आहेत ते स्वतः गृहमंत्री या राज्याचे गृहमंत्री सांगतात की जे गंभीर गुन्हे आम्ही मागे घेणार नाहीये. म्हणजे जे बंगली बी पेटवलेले आहे, जे घरं पेटवलेले आहे, जे पिस्तूल रिव्हॉल्वर सापडलेले आहे सराठीमध्ये, त्यांचे गुन्हे कसे मागे घेतले? त्यांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही. जे नॉर्मल गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याचं यापूर्वीच निर्णय झालाय. मग नवीन निर्णय काय झाला याच्यामध्ये? नवीन निर्णय झालेला नाहीये. आणि यामध्ये असं आहे की मुख्यमंत्री महोदय असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, ह्यांनी सांगते हे सांगतात की ओबीसीच्या आरक्षण धक्का न लावता आम्ही आरक्षण दिलेलं आहे. पण तसं पाहता ह्या 54 लाख नोंदी ज्या आहेत, पण त्याचे गणगौ, त्याचे सदस्य हे जर तुम्ही केलं तर संपूर्ण जवळपास 3 कोटी मराठा समाज तुम्ही ओबीसीत आणण्याचं जमा आहे ना. मग ह्या ओबीसीच्या आरक्षण धक्का नाही लागला हे असं तुम्ही कसं म्हणत आहे? वास्तव्य तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही कुठल्याही परिषदेत ओबीसी धक्का लावणार नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की डीएनए आमचा डीएनए ओबीसी आहे. आता डीएनए शांत काय? तुम्ही सांगा ना कसा धक्का लागलेला नाही ते. एवढ्या नोंदी तुम्ही मान्य केले, 54 लाख 57 लाख नोंदी द्यायचं मान्य केलेलं आहे. त्यांचे सगळेस्वर घनगोत हे पण तुम्ही मान्य केलेलं आहे. मग हा धक्का लागला असं असं कसं म्हणू शकत? तर आता तुम्ही ह्या महाराष्ट्र सरकारने आमचा विश्वासघात केलेला आहे. नुसत्या सरकारने नव्हे तर ज्या ज्या पक्षाची भूमिका घेतलेली आहे यापूर्वी की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी धक्का लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं, आज धक्का लागलेला आहे. मग हे सगळे पक्षाचे नेते गप्प काय? माझा सवाल आहे पवारसाहेबांना, माझा सवाल आहे नाना पटोलेंना, माझा सवाल बाळासाहेब थोरातांना, अशोक चव्हाणांना की तुम्ही गप्प का आहात? आता ओबीसीच्या आरक्षणाचं 3-13 जे आहे आज झालेलं आहे. आणि ह्या आरक्षणाचा बळी जो आहे गरीब समाजाच्या आरक्षण बळी घेताना ह्या सगळ्या लोकांनी दिवसा ढवळे हे झालेलं आहे. आता ह्या पाप्पाचे वाटेकरी कोण होणार आहे? या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही कणबस तो धक्का लागू देणार नाही. आज हे काय चाललंय? हे धक्का नंतर काय म्हणायचंय? धक्का लागत कसा लागत तुम्ही स्पष्ट करावा आम्हाला. त्यामुळे हा विश्वासघात आहे, हा ओबीसीचा विश्वासघात आहे. आणि त्यामुळे ओबीसी हा मुळीच हे सहन करणार नाही. आता आमचं जे आहे रस्त्यावरचं आंदोलन, जे आक्रोश आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात आम्ही करू, त्याप्रमाणे न्यायालयीन लढाई आम्ही लढू. आता दुसरी तिसरी लढाई म्हणजे आम्ही राजकीय लढाई जी आहे, कारण सत्तेच्या माध्यमात हा हे सगळं जे केलंय सत्ता त्यांचे म्हणून करू शकते ना. हे रात्री वेळ राहते जी आर करायचा, काल पण 3 वाजता रात्री जी आर त्या मसुदा 3 वाजता रात्री. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? म्हणजे सत्ता आहे म्हणून ह्या गरीब जमातीचा आरक्षणाचा गळाघोट करणे जे आहे हे महाराष्ट्रामध्ये अतिशय निंदनीय आहे. आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. त्यामुळे आम्ही राजकीय पर्याय सुद्धा जो आहे तो आता आम्हाला नक्कीच हे करावा लागेल. एखाद्या ओबीसीचा पक्ष सुद्धा आम्हाला काढावा लागेल. तुम्ही राजकीय पर्यायाचा विषय काढतायत. एकच सरकार आहे, मुख्यमंत्री म्हणतात आम्ही ओबीसी मराठा आरक्षण दिलंय, भाजप म्हणतात की आम्ही दिलेलं नाही. कुठेतरी राजकीय खेळ होतोय. पण हे जे एकंदर हे झालेलं आहे हा सगळा वोट बँक हे पॉलिटिक्स झालेलं आहे. अंतर्गत कुरघड्या ज्या आहेत त्या स्पष्टपणे दिसत आहेत. कोण कुणाला हे करतंय हेच कळणं झालंय. एकीकडं कोण म्हणते याच्या मागं पवारसाहेब होते, कोण म्हणते शिंदे साहेब आहेत, कोण म्हणते आणखीन कुणी आहे. म्हणजे एकंदरीत हे आंदोलन चालवलंय कुणी? कारण इतक्या मोठ्या गाड्या, इतक्या 10-10 लाख गाड्या, त्यानंतर 200-400 जेसीबी, त्यातून फुलाचे उधळण, हेलिकॉप्टरचे उधळण, 10-10 लाख गाड्या, डिझेल पेट्रोल 1000 कोटीचं डिझेल पेट्रोल, जेवणाचे 500 कोटी रुपये, एवढं सगळं पैसे हे फंडिंग केलं कुणी? ह्याच्यामागं कोणी? हा गरीब समाज आहे. अशी गरिबी तर आम्हाला बी द्यावी ना. मग आम्ही पांडुरंग साखरगंजच्या पंढरपूरमध्ये अशा प्रकारची गरिबी हा समाज असेल तर अशी गरिबी आम्हाला पण देणं. आमच्या पालामध्ये अजून सुद्धा आमचे पुरस्कारमध्ये ठेवायला जागा आम्हाला नाही आहे. दिसाड्याच्या मुलाचं दुधाचा संघर्ष अजून चालू आहे. हे कुणाच्या आरक्षणावरती हात मारला या लोकांनी? म्हणून हे दिवसाढवळ हे जे घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे चांगलं घडलेलं नाहीये. आणि ह्याचा नक्कीच जो आहे तो हिशेब चुकता सरकारला करावा लागेल. 24 निवडणुकीमध्ये आता ह्यांनी अजून सुद्धा वेळ गेलेला नाही, अजून सुद्धा आवर घालावा. नाहीतर या 24 निवडणुकीमध्ये जसा आमचा आरक्षणाचा आज घास घेतला आहे तसा सरकारचा घास जो आहे तो हा ओबीसी आणि हा दलित समाज जो आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही. तर दलितांचं आरक्षण सुद्धा यामध्ये धोक्यात आलेलं आहे, एसटीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे, एसटीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. मग त्यांना आम्ही विश्वासात घेणार आहे. आणि एक मोठी आघाडी जी आहे या सरकारमध्ये आम्ही उघडून या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पण आपण म्हणतो घरचा रस्ता दाखवलाय, पण तोच मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो की अर्ध सरकार म्हणतं की आम्ही दिलेलं नाही, अर्ध सरकार म्हणतो आम्ही दिलंय. तर कुठेतरी समाजाला म्हणजे दोन्ही समाजाला, मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, त्या दोघींना कन्फ्युज करणं आणि निवडणुका काढणं हा एक मुद्दा असू शकतो. मी आता सांगितलं हे सगळं वोट बँक पॉलिटिक्स आहे. सगळ्यांना मराठ्यांच्या मतावर ढल्ला मारायचा आहे म्हणून हे सगळं चालू आहे. त्यामुळे स्पष्ट कुणीच बोलत नाही. आता हे 54 लाख नोंदी आहे, कुठे झाले 54 लाख नोंदी?
कोण स्पष्ट स्पष्ट कोणी बोलतोय की ह्या आधी दिलेल्या नोंदी आहेत का, किंवा ह्या ज्या 11 आणखीन अडिशनल जे तुम्ही निकष लावलेले आहेत त्यातल्या मल्टिपल नोंदी आहेत की कशाच्या नोंदी आहेत, कोणीच बोलायला तयार नाही आहे. आणि म्हणून ह्याच्यावरती स्पष्टता जी आहे सरकारने केली गेली पाहिजे. 37 लाख दाखले जे दिले गेलेले आहेत ते कुणाला दिले गेले आहेत त्याची यादी आम्हाला हवी आहे. आमचं आज पत्र जात आहे सरकारला की 37 लाख नोंदी तुम्ही दिल्या म्हणतात त्याचं विश्लेषण आम्हाला पाहिजे. त्यातले जुने कुटुंबी जुने जे 67 सालापासून ज्यांना ऑलरेडी मिळालेले आहे ते किती आहेत, नवीन नोंदी किती आहेत, मराठवाड्यात फक्त 32 हजार आम्ही ऐकलं, मग आता हे 54 लाख आणि 57 लाख आकडा कुठे आला आणि 37 लाख रुपये नोंदी दिल्या कधी, एवढ्या 8 दिवसात एवढ्या नोंदी देण्याचं कसं शक्य आहे, त्यामुळे हे काय चाललंय कळत नाहीये. त्यामुळे ह्याच्यात स्पष्टता जी आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने ह्याची स्पष्टता करणे आवश्यक आहे. अन्यथा जो आहे तो तुम्ही आमच्या विश्वासघात केलेला आहे, केसांना गळा कापलेला आहे, पाटील खंजीर खूप असलेल्या ओबीसींच्या हे स्पष्ट होईल. म्हणून सरकार ताबडतोब ह्या स्पष्टता आणणं आवश्यक आहे. एक सर्वात महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करतो की आता हा जो मसुदा आहे या मसुद्याचं कायद्यात रुपांतर करावं लागणार आहे, त्यासाठी देखील अधिवेशन जे आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल असं म्हटलं जात आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी देखील जाहीर केलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन जे आहे ते फेब्रुवारीमध्ये जे आहे ते घेण्यात येईल. तर नक्कीच या दोन्ही गोष्टी जर होणार असतील तर ओबीसी समाजाची भूमिका काय राहील? तेव्हा कसं आहे कुठल्याही प्रकारे बॅकडोर एंट्री जी आहे मराठा समाज मागासलेला निकष पूर्ण करत नसताना सुद्धा सुप्रीम कोर्ट तसे आदेश असताना सुद्धा अशा प्रकारे करणं जे आहे ते बेकायदेशीर आहे. आणि एखादा स्वतंत्र भारत झाल्यानंतर भारताची घटना झाल्यानंतर त्यानंतर सगळी प्रक्रिया झालेली आहे ना, किंवा कोण आदिवासी आहे, कोण शेड्यूल कास्ट आहे, कोण अस्पृश्य आहे, कोण बॅकवर्ड आहे, अदर बॅकवर्ड कोण आहे, भटकेपुत्र कोण आहे, सगळ्यांचं सर्वेक्षण ह्या देश स्वतंत्र झाल्यानंतर झालेलं आहे. अनेक आयोग नेमले, कार्यलग्न कमिशन आहे, मंडल कमिशन आहे, असे अनेक आयोग नेमले गेले नाही. मग आता ह्या आयोगाने सगळं नक्की केलं, सगळ्यांचं आरक्षण फिक्स झालेलं आहे. मग आता आज साहेब मी माझ्या अकबराचा माझा पंजोबान कोणतरी होता त्याचं दाखला शेड्यूल कास्टचा होता किंवा ओबीसीचा होता असं म्हणणं या घटनेमध्ये मुळीच त्याला फारा नाही. घटनेमध्ये घटना स्थापन झाल्यानंतर सगळ्या समाज सर्वेक्षण झालंय, त्याच्यामध्ये मराठा समाजाचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि तो मराठा समाज हा मागासवर्गीय नाही असं सिद्ध झालेला आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातलं मराठवाड्यातला सुद्धा त्यांचं सर्वेक्षण आताच गायकवाड कमिशनने केलं ना सर्वेक्षण, आता पुन्हा पुन्हा सर्वेक्षण किती वेळा सर्वेक्षण करणार आहे. त्यामुळे हे जे सर्वेक्षण चालू आहे हे पण बोगस आहे आणि आता हे कुणबी दाखले आहे हा पण विषय घटनाबाह्य आहे. ह्या सगळ्याला आम्ही चॅलेंज आम्ही न्यायालयात आम्ही चॅलेंज करणार आहोत आणि न्यायालयामध्ये हे मुळीच का कुठलंच आरक्षण हे टिकणार नाही. हा जो लढा आहे तो राजकीय पातळीवर लढला जातो आहे पण खऱ्या अर्थानं जी झळ बसणार आहे आगामी काळात म्हणजे आज हा निर्णय झाल्यानंतर ग्रामीण भागात सर्व मराठा बांधव जे आहेत ते जातील, कुठेतरी ओबीसी मराठा संघर्ष जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये उभा राहील. अशा परिस्थितीमध्ये एक जुनं नेतृत्व म्हणून किंवा तुम्ही या राज्याच्या राजकारणात बरेच वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत, जर असे संघर्ष दोन जमातीमध्ये जर समोर येताना दिसत आहेत तर तुम्ही यासाठी शांततेसाठी काय आवाहन करा? ते पण कसं आहे की हे जे विषय जे आहेत हे कधी कधी प्रश्न निर्माण झाले, ज्यावेळी देवेंद्र फडणवीसचं माथ्यावर सरकार होतं त्याचवेळी कोपोळीच्या माध्यमातून 58 मोर्चे निघाले, मध्यंतरी ह्यांचं राज्य होतं मध्ये त्यावेळी हे काय मोर्चे निघाले, त्यावेळी सगळी शांती होती ना, कुणी मागितलं नाही. मग आता पुन्हा ज्यावेळी ह्यांचं सरकार आलं त्यावेळी पुन्हा ते विषय उरकून काढण्यात आले. म्हणजे एकंदरीत हे सगळे विषय जे आहे मराठा आंदोलन जे आहे नेमकं पर्टिक्युलर सरकार सत्तेवर आल्यावर का निर्माण होतात हा पण एक प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे हा ही जे वोट बँक पॉलिटिक्स आहे हे थांबले गेलं पाहिजे. गावागावामध्ये जे इतक्या वर्ष जो आहे हा समाज जो आहे ओबीसी समाज जो आहे गाव पसर पाहणारा समाज आहे, तेली माळी साळी कुठली कुंभार वडा धनगर रिसाळी ही सगळी मंडळी गुन्ह्या गोविंदा ह्या महाराष्ट्रात नांदत होते ना, एक सामाजिक सलोखा जो होता महाराष्ट्रामध्ये तो या ठिकाणी होता ना. आता ह्याच्यामुळे हा सलोखा सगळं बिघडला. आता उघडपणे मराठा समाजिक उद्योजक आहे भाऊ नावे त्याने उघडपणे सांगितलं की ह्यांच्या दुकानात माल घेऊ नका, ह्यांच्या हॉटेलमध्ये चहा पिऊ नका, ह्यांची रोजंदारी जी आहे म्हणजे आमची ओबीसी माणसं रोजंदारी करतात त्याच्यावर ते पोट आहे, आपल्या शेतामध्ये त्यांना रोजंदारी सुद्धा देऊ नका म्हणजे सामाजिक बहिष्कार टाकण्यापर्यंत सुद्धा ही मजल ह्या ठिकाणी गेलेली आहे. म्हणजे आता जर नाभिक समाजाने ठरवलं की ह्यांचा बहिष्कार टाकायचा मग ह्यांचे केस कोणी कापायचे आणि केस नाही कापले तर उवा कोणी मारायचे ह्यांच्या, हे सगळे प्रश्न जे आहेत तर हे सगळं निर्माण म्हणजे थांबलं पाहिजे ताबडतोब. आरक्षण राहील बाजूला आणि भलतं चालू द्या महाराष्ट्रामध्ये आणि नंतर हा एकदा हा संघर्ष सुरू झाल्यानंतर तो थांबवता येणं शक्य नाहीये. पुन्हा मणिपूर होऊन बसेल इथं महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्र पुऱ्या देशामध्ये जगामध्ये बदनाम होऊन जाईल. आज महाराष्ट्र एक नंबरला आहे महाराष्ट्र सगळ्या ह्याच्यामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये नाव महाराष्ट्राचं आहे.
ते नाव लयास मिळून जाईल आणि महाराष्ट्राची इतकी बदनामी होईल महाराष्ट्राची की विचाराची सोय नाही. म्हणून हे माझी विनंती, हात जोडून विनंती आहे मराठा समाजाला की तुम्हाला टिकणारं आरक्षण जे आहे ते जे तुमचं गेलेलं कोर्टामध्ये आरक्षण आहे, जे 50% वरते एसीबीचं आरक्षण आहे ते घ्यायला आज सुद्धा आमचं काही म्हणणं नाही. तुमच्या आरक्षण आमच्या पाठिंबा आहे, पण ओबीसीचं आरक्षण घ्यायला आमचा विरोध कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. नक्कीच राज्य सरकारच्या वतीनं दोन्ही समाजाची जी आहे फसवणूक जी आहे केली जाते आहे. एकीकडे म्हणतात मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं जाहीर केलं जात आहे, पण आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला जात नाही. हे नक्की कशा पद्धतीने हे असं होत आहे हे सरकारने एकदा समजून सांगावं अशी भूमिका जी आहे ती प्रकाश अण्णा शेंडेंनी या ठिकाणी मांडली आहे. ब्रदेश कृष्णाजा कपडे सावंत.